सीमा भागातील लाखो मराठी भाषकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केलाय। तब्बल 5 वर्षांनी यावरती सुनावणी होणार आहे। राज्यातील अनेक हाई प्रोफाइल खटले हाताळणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। त्यावेळी उज्ज्वल निकम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही काळ चर्चा झाली। देशात 2021 या वर्षात 164,033 आत्महत्या झाले असून आधीच्या वर्षाच्या तुलनेत 7.2% इतकी वाढ झाले। देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्यात। कबड्डीची स्पर्धा पाहण्यासाठी जात असलेल्या चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील तरुणांच्या वाहनाला मोठा अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत। इराकची राजधानी बगदादीमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली। इराकमध्ये अराजकता माजली। संतप्त आंदोलकांनी श्रीलंकन नागरिकांप्रमाणेच इराकच्या राष्ट्रपती भवन आणि सरकारी भवनात घुसखोरी केली आहे। नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील देशातील प्रमुख तज्ज्ञांपैकी एक असलेले अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचं सोमवारी रात्री निधन झाले। ते 72 वर्षांचे होते। शिवडी इथल्या क्षयरोग रुग्णालयातून आतापर्यंत 3,000 रुग्ण वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सोडून घरी परतल्याचं समोर आलं आहे। नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम विभागातील अभियंत्याने 28 लाखांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा त्याच विभागात लाचखोरी झाली। पळवणीच्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याने चक्क कार्यालयाच्या स्वच्छतागृहात 10,000 रुपयांची लाच स्वीकारली आहे। पायाच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता भेटीगाठींचा धडाकाच लावला आहे। राज ठाकरे यांनी सोमवारी सागर बंगल्यावरती जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। काल सोमवारी मोठ्या घसरणीनंतर भारतीय बाजार आज पुन्हा चमकत असल्याचं दिसत आहे। आज सकाळी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज चांगल्या वाढीसह झाली असून बाजारात रिकव्हरी मोडमध्ये आहे। स्वयंघोषित सिने समीक्षक कमाल आर खानला आज सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। 2020 वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल कमाल रशीद खान याला मालाड पोलिसांनी अटक केली आहे। अनिल परब यांच्या कथित मालकीचं रत्नागिरीतील साई रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार आहे। हे रिसॉर्ट पाडण्याच्या हालचालींना सरकारी स्तरावरती वेग आला आहे। रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या पालकांच्या शेजारून पळवून नेण्यात आलेलं 7 महिन्यांचं बाळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरात सापडलं आहे। मथुरा रेल्वे स्टेशनवरून गेल्या आठवड्यात एक बाळ पळवून नेण्यात आलं होतं। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र शाहूपुरी पोलीस ठाण्याचे PSI गजानन परेड यांनी प्रसंगावधान राखवत वेळी रोखल्यानं मोठा अनर्थ टळलाय। मुंबईत ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कॉल सेंटरचा क्राईम ब्रँचने पर्दाफाश केलाय। पोलादपूरमध्ये आज सकाळी कार आणि बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे अंबरनाथमध्ये शोककळा पसरली आहे। काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय। पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह जम्मू काश्मीरमधील 64 नेत्यांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे। नितेश राणे यांच्या पुढाकारातून कोकणातील गणेश भक्तांसाठी मोदी एक्सप्रेस सोडण्यात येते। आज 3री ट्रेन रवाना झाली। यावेळी मंत्री नारायण राणे उपस्थित होते। भाजप नेते अतुल भातकळकर यांच्या विरोधात पुणे सायबर पोलिसांनी सोनिया गांधींची बदनामी केल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे। वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा वांद्रे स्थित मार्गावरच्या मेट्रो 3ची आज चाचणी झाली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कणकवली रेल्वे स्थानक बस स्टँड व इतर सार्वजनिक ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॉम्बस्फोट पथक देखील कणकवली दाखल झालं असून सुरक्षेच्या दृष्टीतून खबरदारी घेतली जात आहे। गणेश चतुर्थीनिमित्त बंगळुरू महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतलाय। बंगळुरू महानगरपालिका हद्दीत मांस विक्री आणि प्राण्यांच्या हत्येवरती बंदी घालण्यात आली आहे। राज्यात सत्तांतरानंतर आता राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलाय। पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा आवाज आता न्यायालयात पोहोचलाय। 5 मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा द्यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। पाठ्यपुस्तकाचे 3 भाग करण्यात येणार असल्याची घोषणा केसरकर यांनी केली आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल
कोकणसाथ लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.